ready. Okay, now listen. Next topic, the kingdom fungi. Five kingdom system शिकाओ लेते कभी तुम्हारा? Five kingdom system नहीं शिकाओ ले? तीन अंतर गये। Five kingdom system according to the R H Whittaker. This is one of the taxonomist. या R H Whittaker नवाचे taxonomist नहीं? काय केलं? तर पाच किंगडम मध्ये सगळ्या लिविंग ऑर्गॅनिझम्स ना क्लासिफाय केलं, म्हणजे सगळ्या लिविंग ऑर्गॅनिझमचे पाच प्रकारचे किंगडम म्हणजे राज्य तयार केले. अँड दॅट इज कॉल्ड फाइव किंगडम सिस्टम. अकॉर्डिंग टू दॅट फर्स्ट इज मोनेरा, सेकंड इज प्रोटेस्टा, अँड देन प्लांटी, फंजी अँड ॲनिमेलिया. दीज आर द फाइव किंगडम्स. आउट ऑफ दोज वन ऑफ द किंगडम दॅट इज फंजी. फंजी, फंजाय, फंगी असे तिन्ही प्रकारचे उच्चारण करतात. तुम्ही डिक्शनरी मध्ये प्रोनाउन्सिएशन पाहून तुम्ही तिथला एक करू शकता, पण तिन्ही चालतात आपल्या लक्षात ठेवायचं शिक्षकाने बोलत. तर याच्यावर प्रश्न कसा आहे? क्लासिफाय, या पटकन प्रश्न. क्लासिफाय फंजी, क्लासिफाय किंगडम फंजी, क्लासिफाय फंजी एवढं पण येऊ शकते. और एक्सप्लेन और राईट द टाइप्स ऑफ फंजी. क्लासिफाय फंजी तुम्ही इथे प्रश्न लिहू शकता, मी नंतर प्रश्न लिहून देईन वाटते तुमचा होत नाही तर लक्षात घ्या तिकडे प्रश्न नंतर लिहून देते. तर या प्रकारे याच्यावर क्लासिफिकेशन केल्यावर आपल्या पुस्तकामध्ये याचं एक्सप्लेनेशन मागे पुढे दिलं राहते. एक एक वेगळं वाचताना कम्पॅरिझन समजत नाही, सारखेपणा समजत नाही, आणि म्हणून आपण अभ्यास करण्यासाठी हे असं ट्री डायग्राम काढली. ओके, नाउ सी दीज फंजाय आर फर्दर क्लासिफाइड इन टू फर्दर ग्रुप्स. फायकोमायसिटीज, ऍस्कोमायसिटीज, बेसिडिओमायसिटीज अँड ड्युटेरोमायसिटीज. आपण खालीवर का लिहिले? कमी जागेमध्ये नावले पाहिजे म्हणून. पण जेवढे अंडरलाईन केले आहेत ते सगळे त्याचे सब ग्रुप्स आहेत. ओके, म्हणजे सब डिव्हिजन्स. देन सी द फायकोमायसिटीज. दिस मायसिटीज हा शब्द जिथे तुला दिसला त्याला समजून जायचं की फंजायचं नाव आहे. ओके, फंजाय ग्रुपला मायसिटीज हा शब्द लावला जातो. सफिक्स प्रिफिक्स ठरलेले असतात काही काही याला. तर अल्गी सारखा दिसणारा किंवा अल्गी सारखे काही गुणधर्म असलेला, म्हणून अल्गी सारखा दिसणारा म्हणजे हिरवा दिसणारा नव्हे तर अल्गी सारखे काही गुणधर्म असलेला, म्हणून त्याला फायकोमायसिटीज आणि त्याला म्हणतात इट लाईक अल्गी. बिकॉज दीज आर ॲक्वॅटिक ऑर इन द मॉइस्ट अँड डॅम्प प्लेस, म्हणजे जास्त पाण्याची जागा असेल. जास्त पाण्याची म्हणजे पूर्ण पाणी नाही पाहिजे, जमीन असेल तरी ती ओली पाहिजे सतत अशा जागेमध्ये, किंवा थोड्याशा उथळ पाण्यामध्ये पण, म्हणजे ॲक्वॅटिक. अल्गी जसं पाण्यामध्ये राहते त्याप्रमाणे हा पाण्यामध्ये ग्रो होतो, म्हणून त्याला म्हटलं अल्गी लाईफ. ऑन द बेसिस ऑफ देअर स्पोर फॉर्मेशन, स्पोर कसे तयार होतात त्यावरून नंतर लिहून घ्या. स्पोर कसे तयार होतात त्यावरून पण त्यांना हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, तर बघा या फायकोमायसिटीज मध्ये फायबर सारखे, तुम्ही जर कापसाचे असे तंतू बघितले तर ते तंतू जशी निघतात त्याप्रकारे आपल्याला असा कापसाच्या गोळ्यामध्ये जसे आडवे तंतू देत तशासारखं दिसते. ऍक्च्युअली देअर आर सेल्स, बट दीज सेल्स इलॉंगेटेड सेल्स विदाउट पार्टीशन. सेप्टा म्हणजे पार्टीशन होते आणि असेप्टेड म्हणजे पार्टीशन नसलेला, म्हणजे ही लांबोळी सेल आहे पण याला असं कुठेही पार्टीशन नाही, म्हणजे सेल सेल असे सेपरेट डिवाइड झाले नाही. अँड दॅट्स वाय देअर प्रेझेन्स ऑफ मेनी न्यूक्लियर, भरपूर न्यूक्लियर इथे दिसतात एका लांबोळ्या सेलमध्ये, म्हणजे मल्टी सेल्युलेट, सॉरी मल्टी न्यूक्लियर, मल्टी न्यूक्लियर, मल्टी न्यूक्लियर एकपेक्षा जास्त न्यूक्लियस आहे विदाउट पार्टीशन, आणि म्हणून अशा प्रकारचे याला म्हणतात असेप्टेड, पार्टीशन नाही, सिनोसिटिक मल्टी न्यूक्लियर सिंगल सेल, म्हणजे एकच सेल असल्यासारखी वाटते की नाही, पण भरपूर न्यूक्लियर आहे तेव्हा त्याला म्हणतात सिनोसिटिक. ओके, असे बरेच तंतू तयार होतात आणि अशा पद्धतीने हा एक एक असा लांबोळा भाग त्याला म्हणतात हायफी. त्याला काय म्हणतात? हायफी. हायफी सगळीकडे सारखं नाव आहे. हे जे लांबोळे तंतू सारखे दिसतात त्याला म्हणतात हायफी. सच मेनी हायफी वेन इंटरमिंगल, म्हणजे एकमेकात फसल्यासारखे पण जाळा तयार होण्यासारखं वाटतो. कापसाचा आधार असा असा आपण हे
हायपी सगळे हायपी मिळून जो एका प्रकारचा फंगस तयार झाला त्याला म्हणतात मायसेलियम. म्हणजे आपण सर झाडासोबत कंपॅरिझन केलं तर एका फंगसचं झाड म्हणजे मायसेलियम. लक्षात आलंय? परंतु फायकोमायसिटीस मध्ये विदाउट पार्टीशन हायपी असतात आणि प्रत्येक हायपी मध्ये मेनी न्यूक्लिया असतात म्हणून त्याला म्हणतात सिनोसिटियम. देन देयर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन आयदर सेक्शुअल ऑर असेक्शुअल. कॉमनली असेक्शुअल होत असते लोअर प्लांट्स मध्ये लोअर ऍनिमल्स मध्ये, परंतु सेक्शुअल पण. सेक्शुअल म्हणजे गॅमेट फॉर्मेशन तयार करून नंतर मग रिप्रोडक्शन होते कॉम्बिनेशन. आणि असेक्शुअल म्हणजे इथे स्पोर फॉर्मेशननी किंवा बाय फ्रॅगमेंटेशन. म्हणजे हे हायपी जर तुटले आपण समजा त्याच्यावर काडी मारली तुकडे केले तर एक एक तुकडा पुन्हा जर का नवीन मायसिलियम बनवू शकतो तर तो झाला फ्रॅगमेंट म्हणजे तुकडा छोटे छोटे पीसेस त्याच्यापासून पुन्हा फंजाय तयार होणे तर ती प्रोसेस झाली फ्रॅगमेंटेशन असेक्शुअल रिप्रोडक्शन. परंतु इन दिस फंगस देअर सम ऑफ द ब्रांचेस ग्रो हॉरिझॉन्टली असे आडवे आडवे वाढतात बट आउट ऑफ दोज सम ब्रांचेस ग्रो अपवर्ड वरच्या दिशेने वाढतात अँड ऍट द एंड देअर द फॉर्मेशन ऑफ सच स्ट्रक्चर. इथे जसा गोल छोटासा बल्ब त्यासारखा तयार झाला तो कसा होतो इन साइड दॅट देअर द मॉडिफिकेशन. म्हणजे आता या एका हायपीला समोर उभ्या बाजूनी वाढली म्हणजे वरच्या दिशेने वाढली तिथे न्यूक्लियस आहेत ते सगळे एका जागी जमा झाले त्यात काही मॉडिफिकेशन होते म्हणजे ही स्पेशल वर्क करते ही सेल. आणि त्याच्यामुळे या हायपी मध्ये वरती जो ग्लोबुलर पार्ट म्हणजे गोल पार्ट तयार झाला दे आर द चेंजेस इन सच ए वे दॅट अँड दे आर द फॉर्मेशन ऑफ स्पोर्स. मग स्पोर तयार होणे म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके नाव द स्पोर्स इन साइड द दिस ग्लोबुलर पार्ट लक्षात आले आतमध्ये तयार होऊन राहिले इन फायकोमायसिटीस. ओके अँड सी हियर सेम लाईक इन द अल्गी. अल्गी मध्ये पण स्पोर सेलच्या आतमध्ये होतात लक्षात येतं तुमच्या. तर त्याही कारणाने असू शकते ऍक्वॅटिक कारणाने पण हे दोन तीन कंबाईन कॅरेक्टर त्याला अल्गी लाईक म्हटलं पण अल्गी वेगळं ते फंजाय लक्षात येत आहे तुमच्या. जिथे स्पोर तयार होतात त्याला म्हणतात स्पोरॅन्जिया. कोणत्याही प्लांट्स मध्ये जिथे स्पोर तयार होतात त्या पार्टला म्हणतात स्पोरॅन्जिया. म्हणजे हा काय झाला स्पोरॅन्जिया. अनेक वचन स्पोरॅन्जिया एक असेल तर स्पोरॅन्जियम. ओके नेक्स्ट मॅडम 7 मिनिटं झाले बंद करू का. ॲस्कोमायसिटीज आता पुन्हा डिटेल नाही घालणार. ॲस्कोमायसिटीज हिअर इट लुक्स लाईक सॅक याचे स्पोर फॉर्मेशनचा भाग असे पिशवीसारखा झाला असं त्याच्या म्हणण्याचा अर्थ आहे. बट हायपी सेम वे बट हायपी आर सेप्टेड म्हणजे इथे पार्टीशन आहे मध्ये मध्ये पार्टीशन आहे आणि एका पार्टीशन मध्ये एकच न्यूक्लियस आहे लक्षात. अँड अदर मायसिलियम इज सेपरेट बट ब्रांच असतो म्हणजे या हायपीला फांद्या पण फुटतात आणि मग तो जाळा तयार झाल्यासारखा होतो. मीन्स हियर द ब्रांच अँड सेप्टेड हायपी. देन द स्पोर फॉर्मेशन ऑन दिस स्पोरॅन्जिया पार्ट बट आउटसाइड बाहेर होऊन राहिले तयार वरती होऊन राहिले स्पोरॅन्जियाच्या आतमध्ये नाही होऊन राहिले. फरक समजला? एवढाच फरक आहे. रिप्रोडक्शन सेक्शुअल अँड असेक्शुअल बोथ पॅटर्न. पेसिडिओमायसिटीज तुम्ही सात्या पाहिल्या नंबर सात्या वेळू सात्या ब्रॅकेट फंगस झाडांना अशी खोडाला कडक भाग लागतो त्याच्या आतमधल्या बाजूला पाहाल तर अशा 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 पार्टीशन दिसतात छत्रीसारखी ओपन झालेली पाहिजे तर त्याच्यामध्ये मध्ये मध्ये कधी कधी पार्टीशन असे पण असतात दोज आर स्पोरॅन्जिया आणि त्याच्या आतमध्ये स्पोर्स तयार होतात. ते मायक्रोस्कोपिक असल्यामुळे आपल्या डोळ्यात दिसत नाही पण ते उडतात आणि जमिनीत राहतात पुढच्या वर्षी त्याच्यापासून नवीन झाडं तयार होतात म्हणजे नवीन साठ्या तयार होतात. इन दिस वे हिअर ऑल्सो द सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन बोथ. हिअर ऑल्सो द हायपी इज सेप्टेड अँड ब्रांच जशी इथे सांगितली बट द स्पोर फॉर्मेशन इन डिफरंट स्ट्रक्चर इथे वेगळा स्ट्रक्चर इथे वेगळा स्ट्रक्चर. हिअर द सेल्स आर कॉम्पॅक्ट अगदी जवळजवळ असतात इथल्या सारखे दूर दूर नसतात आणि म्हणून थोडीशी कॉम्पॅक्ट अरेंजमेंट इट इज कॉल्ड क्लब लाईन. इथे पुष्कळ सारे एका जागी आहेत स्पोरॅन्जिया या प्रकारच्या कॉम्पॅक्ट स्ट्रक्चरला म्हटलंय क्लब लाईन अँड इट इज कॉल्ड बेसिडिओमायसिटीस. देन द लास्ट वन विच इज स्मॉलर ड्युटेरोमायसिटीस. इट हॅव नो परफेक्ट हायपी. इथे पहा तुम्ही छोटे छोटे दिसतात असं वाटते
की असा छोटा सा त्याला पार्टीशन छोटे छोटे सेल पण सिंगल हायफी मायसेलियम तयार होत नाही. इथे जेव्हा भरपूर हायफीचा जाळा तयार होते तसं होत नाही. हे एक एक टेस पण पार्टीशन असं तयार वाटतात. मीन सिंगल हायफी लाईक द पार्टीशन म्हणजे सेप्टेड बट नॉट परफेक्ट लाईक द फंगस. आणि हेच इट इज कॉल्ड इम्परफेक्ट फंगस. याला काय म्हणतात इम्परफेक्ट फंजी. फंजी म्हणजे एकवचन फंगस म्हणजे एकवचन. हिअर ओनली अ सेक्शुअल रिप्रोडक्शन नेव्हर सेक्शुअल रिप्रोडक्शन. लक्षात येतं तुम्हाला. म्हणजे इथे स्पोर्स तयार होतात याच्यातलीच एखाद्या भागामध्ये स्पोर तयार होतात आतमध्येच होते पण इम्परफेक्ट फंगस आहे तर फंगसचे बाकीचे गुणधर्म नाही आणि ओनली अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. एवढंच आपण इथे बघायचं. याचे चित्र दिलेले आहेत पुस्तकात ते चित्र तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं डायग्रामला विचारतील नाही विचारतील इथे लेवल दिले. थँक्यू.